देवेंद्र सध्या काय परिस्थिती त्या ठिकाणी दिसते आहे? 15 जणांचा जो मृत्यू झालेला होता तो जागेवरच झालेला होता, इतकी भीषण अशी ही दुर्घटना होती। त्यानंतर मुंबईत या दोन्ही रेल्वे स्टेशन्सवर येणारी गर्दी तर थांबवणं शक्य नाही आहे, सातत्याने हा गर्दीचा भार जो आहे तो येतच असतो। मात्र सध्या काय परिस्थिती दिसते आहे, या दुर्घटनेनंतर रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये काही बदल झालेले दिसत आहेत का नियोजनाच्या बाबतीत? अमोल, साधारण तासापूर्वी हा सगळा दुर्दैवी प्रकार झाला आणि त्यानंतर जे आहे ते रेल्वे प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा इतर संबंधित यंत्रणा असेल त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांनी हे सगळं जे आहे ते या ठिकाणी गर्दी हटवलेली आहे आणि तातडीने सगळी जी आहे यंत्रणा कार्यरत झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे आता स्थानिक रहिवासी असतील, प्रवासी असतील, त्यांच्या मनामध्ये मोठा संताप आहे, संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सगळ्या उमटताना आपल्याला या ठिकाणी या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात आहे। काही स्थानिक रहिवासी आपल्या सोबत आहेत, शिवाय इथले स्थानिक नगरसेवक देखील आपल्या सोबत आहेत। आपण या सगळ्यांशीच बातचीत करणार आहोत, काय आपली प्रतिक्रिया? ही खूप दुर्दैवी घटना होती। आज रेल्वे प्रशासनाच्या या त्यांच्या लक्ष देण्यामुळे आज मोठी दुर्घटना घडली आहे। कुठेतरी या गोष्टीचं आज रेल्वे प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे की ही एवढी दुर्घटना घडून सुद्धा त्यांचं डिझास्टर मॅनेजमेंट हे कुठेही दिसलं नाही। आज इकडचे जे सामान्य लोक होते, आमचे जे कार्यकर्ते होते, सर्व पक्ष कार्यकर्ते सर्व इथे येऊन लोकांना मदत केली, त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घातलं, पण इकडचे रेल्वे प्रशासन हा कुठेही दिसला नाही। आपल्या विभागात हा सगळा ब्रिज होतो, ह्या ब्रिजची समस्या नवीन नाहीये, प्रत्येकाला जवळजवळ ही अडचण माहिती आहे, तर आपल्या मार्फत काय प्रयत्न? नक्कीच, गेली 5 वर्ष आमच्या मार्फत पत्रव्यवहार चालू आहे, सह्यांच्या मोहीम झालेल्या आहेत। 5 महिन्यापासून मी इथे निवडून आल्यापासून आम्ही दररोज पत्रव्यवहार करतो, पण कुठेतरी प्रशासनाचं लक्ष नाहीये। त्यांना फक्त 1000 करोड रुपये खर्च करून आम्हाला बुलेट ट्रेन हवी। अरे बुलेट ट्रेन कशाला हवी? हे पूल आहेत, हे इथे लाखो लोक डेली इथून ट्रॅव्हल करतात, हे जे पूल आहेत ह्यांची दुरावस्था झालेली आहे, ते कुठेतरी चांगलं करा। ज्या रेल्वेज आहेत ह्या चांगल्या करा। आज केंद्र सरकार हे भाजपचं आहे, पियुष गोयल हे मंत्री आहेत, आज मुंबईत आहेत ते, कुठेतरी आज त्यांचा निषेध आणि त्यांनी कुठेतरी राजीनामा द्यायला हवा की तुम्ही 1000 करोड रुपयाची बुलेट ट्रेन आणताय, पण हे जी आज जी दुर्घटना आहे त्याबाबतीत तुमचं काय मत आहे? यांनी मांडायला पाहिजे लोकांसमोर। तुम्ही काय? जय महाराष्ट्र। मी शैलजा पवार, या विभागामध्ये मी स्वतः राहते, रोज माझा येण्याजाण्याचा हा ब्रिज आहे। या विभागाचे आमदार श्रीयुत अजय चौधरी साहेब, खासदार श्रीयुत आपले अरविंद सावंत भाई आणि तसेच आपले हे नगरसेवक यांनी वेळोवेळी या गोष्टीचा पाठपुरावा केलाय की या विभागाला नवीन आम्हाला हा ब्रिज हवाय। या ब्रिजची कॅपॅसिटी फक्त 5000 पब्लिकची असून या ब्रिजवर जवळजवळ ऍट अ टाइम 25 ते 30 हजार पब्लिक दिवसभरामध्ये वावरत असतं। आज ही जी दुर्घटना घडली आहे याच्यामध्ये कुठे ब्रिज पडला गेला नाहीये, परंतु चेंगरा चेंगरी अपुरी जागा तुम्ही जर पाहू शकता की हा ब्रिज आपला खूप झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।